नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं 9वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रोपोर्शन या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.4 मधील उरलेली एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.4 ला आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती आणि यामधील सर्व उदाहरणे जी आहेत ती थिअरम ऑन इक्वल रेशोज म्हणजे समान गुणोत्तराच्या सिद्धांतावरती आधारित असलेली एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 मधील पहिली दोन जे एक्झाम्पल्स आहेत ती सॉल्व्ह करून घेतली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली जे एक्झाम्पल्स आहेत ती उरलेली एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेऊन त्यातील क्वेश्चन नंबर 4 हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 4.4 मधील क्वेश्चन नंबर 3 मधील नेक्स्ट एक्झाम्पल. आणि ते नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ 3x - 5y / 5z + 3y इज इक्वल टू एक्स प्लस 5z / y - 5x इज इक्वल टू y - z / x - z देन शो दॅट इच रेशो इज इक्वल टू x/y. म्हणजे आपल्याला या एक्झाम्पलमध्ये तीन वेगवेगळे इक्वल रेशो दिलेले आहेत आणि या प्रत्येक रेशोची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला x/y दाखवायची आहे. या ठिकाणी आपण थिअरम ऑन इक्वल रेशोचा उपयोग करणार आहोत, म्हणजेच समान गुणोत्तरा जो सिद्धांत किंवा गुणधर्म आहे किंवा प्रमेय आहे त्याचा उपयोग करून आपण दिलेला जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमधील प्रत्येक रेशोची किंमत ही x/y अशी दर्शवणार आहोत. आपण दिलेली जी रेशो आहे त्या रेशोपासून सुरुवात करणार आहोत. सोल्युशनमध्ये आपण ती पहिल्यांदा लिहून घेऊयात. लेट अस अज्यूम दॅट 3x - 5y / 5z + 3y इज इक्वल टू x + 5z / y - 5x इज इक्वल टू y - z / x - z इज इक्वल टू के. म्हणजे या प्रत्येक रेशोची गुणोत्तराची किंमत आपण के गृहित धरूयात. आता पहा, आपल्याला प्रत्येक रेशो जो आहे त्या रेशोची व्हॅल्यू x/y दर्शवायची आहे. मग त्यासाठी आपल्याला दिलेल्या रेशोचं थोडंसं ऑब्झर्वेशन निरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण इक्वल रेशोचा थेरम या ठिकाणी यूज करून एक नवीन रेशो या ठिकाणी तयार करणार आहोत तिघांपासूनही, परंतु त्यासाठी आपल्याला ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला प्रत्येक रेशोची व्हॅल्यू ही x/y घ्यायची आहे, म्हणून आपल्याला असं लक्षात ठेवावं लागणार आहे की जो रेशो आपला तयार होईल त्या रेशोमध्ये अंशस्थानी फक्त x हे व्हेरिएबल राहील तर छेदस्थानी y हे व्हेरिएबल राहील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर या तिघांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असेल आणि y आणि झेड कॅन्सल करून अंशामध्ये फक्त x शिल्लक ठेवायचं असेल तर या ठिकाणी थर्ड रेशो जो आहे त्या थर्ड रेशोच्या प्रत्येक टर्मला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करून या ठिकाणी ते येणारं जे टर्म्स आहेत त्या पहिल्या दोन टर्म्समध्ये आपल्याला ॲड करावं लागतील. देअरफोर बाय द थिअरम ऑफ इक्वल रेशोज या ठिकाणी आपण काय केले पहा, तीनही रेशोंचे जे फर्स्ट टर्म आहेत त्या फर्स्ट टर्म आपण अंशस्थानी ॲड करणार आहोत, मात्र ॲड करत असताना थर्ड रेशोच्या फर्स्ट टर्मला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत. मग जर आपण अंशस्थानी 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा 5 ने मल्टिप्लाय. That means in first bracket 3x - 5y + x + 5z + 5 into y - z. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या रेशोची फर्स्ट टर्म जी आहे तिला आपण 5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि मग या तीनही टर्मची ॲडिशन आपण न्युमरेटरमध्ये घेतली आहे, हीच पे आपण डिनॉमिनेटरमध्ये करतो आहे. सेकंड टर्म ऑफ फर्स्ट रेशो इज 5z + 3y + y - 5x इन सेकंड ब्रॅकेट प्लस 5 into सेकंड टर्म ऑफ थर्ड रेशो दॅट मीन्स 5 into x - z इज इक्वल टू के. मग हा जो रेशो तयार होणार आहे याचीही व्हॅल्यू केच असणार आहे कारण या ठिकाणी आपण थिअरम ऑफ इक्वल रेशोचा यूज केलेला आहे. आता या ठिकाणी आपण ब्रॅकेट काढून टाकूयात. या ठिकाणी 5 ने मल्टिप्लाय होईल तर या ठिकाणी ब्रॅकेट निघून जातील, ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन असल्यामुळे आतील टर्म तो साईन चेंज होणार नाही. दॅट मीन्स 3x - 5y + x + 5z प्लस 5 into y - 5y + 5 into -z दॅट इज -5z. अगेन इन द डिनॉमिनेटर 5z + 3y + y - 5x + 5x 5 into x - 5x अँड 5 into -z दॅट इज -5z इज इक्वल टू के. म्हणजे या ठिकाणी आपण 5 ने मल्टिप्लाय केलं कारण आपल्याला वायच्या टर्म्स आणि झेडच्या टर्म्स या अंशामधून इलिमिनेट करायच्या आहेत तर छेदामध्ये आपल्याला x आणि झेड ह्या इलिमिनेट करून फक्त y शिल्लक ठेवायचं आहे आणि मग आपल्याला प्रत्येक रेशोची किंमत x/y दर्शवायची आहे. या ठिकाणी पहा, लाईक टर्म्स जे आहेत त्यांचे आपण
चिन्हानुसार बेरीज किंवा वजाबाकी करून घ्यात. 5y हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह 5 आहे, ते कॅन्सल होते. हा 5z पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह 5z, ते कॅन्सल होते. फक्त एक्सच्या टर्म्स शिल्लक राहतील, त्या 3x प्लस एक्स, दॅट मीन्स 4x, म्हणजे अंशस्थानी फक्त 4x शिल्लक राहतील. त्यानंतर या ठिकाणी पहा, हा 5x 5x साईन डिफरंट आहे, चिन्ह भिन्न आहे, दोघांची वजाबाकी होईल. हा 5z पॉझिटिव्ह, हा 5z निगेटिव्ह, त्यांचं सपरेशन होऊन कॅन्सल होतील. फक्त वायच्या टर्म्स शिल्लक राहतील, कारण त्यांना चिन्ह समान आहे. 3y प्लस वाय, दॅट मीन्स 4y. 4 4 गेट्स कॅन्सल, दॅट मीन्स एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, दॅट मीन्स के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. के इज द व्हॅल्यू ऑफ इच रेशियो गिव्हन इन द एक्झाम्पल, म्हणजे के ही आपण प्रत्येक रेशियोची किंमत मानलेली होती आणि के ची किंमत एक्स अपॉन वाय आलेली आहे. याचा अर्थ प्रत्येक रेशियोची किंमत ही एक्स अपॉन वाय आलेली आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, देअरफॉर इच रेशियो इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं, ते या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. म्हणजे समान गुणोत्तरांचा सिद्धांत आपण या ठिकाणी वापरला आहे. फक्त थोडंसं ऑब्झर्वेशन करून, वायचे आणि झेडच्या टर्म्स आपण अंशातून, तर एक्सच्या आणि झेडच्या टर्म आपण छेदातून एलिमिनेट केलेले आहेत. त्यासाठी थर्ड रेशो जो आहे त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलेला आहे, फर्स्ट टर्मला आणि सेकंड टर्मला, आणि मग समान गुणोत्तरांचा सिद्धांत आपण या ठिकाणी वापरला. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहत, क्वेश्चन नंबर 3 मधलं फिफ्थ एक्झाम्पल आहे. इफ वाय प्लस झेड अपॉन ए इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन बी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन सी, देन शो दॅट एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी. हे एक्झाम्पल थोडंसं पहिल्या एक्झाम्पलपेक्षा वेगळं आहे. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक रेशोची किंमत दाखविण्याऐवजी दिलेल्या 3 समान रेशोंवरून, गुणोत्तरांवरून, वेगळी 3 गुणोत्तर समान असल्याचं आपल्याला दाखवायचं आहे. मग सुरुवात करताना आपण नेहमी या दिलेल्या रेशोपासून सुरुवात करणार आहोत. सोल्यूशन, लेट वाय प्लस झेड अपॉन ए इज इक्वल टू झेड प्लस बी अपॉन झेड प्लस एक्स अपॉन बी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन सी इज इक्वल टू के. म्हणजे या दिलेल्या समान गुणोत्तरांची जी किमती आहे ती किमती आपण के मानलेली आहे. आता पहा, आपल्याला या ठिकाणी इक्वल रेशोचा जो थेरम आहे तो थेरम या ठिकाणी यूज करायचा आहे, आणि या 3 रेशोंच्या किमती आपल्याला मिळवायच्या आहेत. आपण सुरुवातीला या रेशोवरती आपण लक्ष केंद्रित करूयात. एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए हा रेशो आपल्याला मिळवायचा आहे. मग या ठिकाणी जर आपण छेद पाहिला, डिनोमिनेटर पाहिला, तर या ठिकाणी बी प्लस सी मायनस ए आहे. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पहा, थेरम ऑफ इक्वल रेशोचा यूज करताना बी प्लस सी मायनस ए आपल्याला हवे. म्हणून या ठिकाणी मी या 2 रेशोंची ॲडिशन करून त्यातून मी हा फर्स्ट रेशो जो आहे तो रेशो सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल, पहा, अंशामध्ये पण तीच क्रिया आपल्याला करायची. या 2 रेशोंचे ॲडिशन, झेड प्लस एक्स इन फर्स्ट ब्रॅकेट प्लस एक्स प्लस वाय इन सेकंड ब्रॅकेट मायनस वाय प्लस झेड, म्हणजे सेकंड रेशो अँड थर्ड रेशो यांच्या फर्स्ट टर्मची ॲडिशन, आणि त्यातून फर्स्ट रेशोचा फर्स्ट टर्म जो आहे ते आपण सबट्रॅक्ट केला. म्हणजे या ठिकाणी तीच क्रिया खाली करावी लागेल, बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू के. नाव सॉल्व द ब्रॅकेट्स. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन असेल तर साईन चेंज करा तीन टर्म्सचं, आणि बाहेर जर पॉझिटिव्ह साईन असेल तर साईन चेंज होणार नाही. दॅट मीन्स या ठिकाणी पहिल्या 2 ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन आहे, झेड प्लस एक्स प्लस एक्स प्लस वाय. या ठिकाणी निगेटिव्ह साईन असल्यामुळे दोघांचे पॉझिटिव्ह साईन बदलू निगेटिव्ह होतील, मायनस वाय मायनस झेड डिवाइड बाय बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू के. या ठिकाणी वाय वाय गेट्स कॅन्सल, झेड झेड गेट्स कॅन्सल. वायला चिन्ह भिन्न आहे, झेडच्या पदांना चिन्ह भिन्न आहे, त्यांची वजाबाकी होऊन कॅन्सल होतील. मात्र एक्स याच्या पदांना चिन्ह समान असल्यामुळे त्यांची ॲडिशन आहे 2x अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू के. नाव ट्रान्सफर टू टू द राईट हँड साईड, वी गेट एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू के अपॉन 2. दिस इज इक्वेशन नंबर 1. म्हणजे हा जो पहिला रेशो आहे याची किंमत आपल्याला मिळाली आहे के छेद 2. आता आपण सेकंड जो रेशो आहे त्याची किंमत काढूयात केच्या स्वरूपामध्ये. मग सेकंड रेशो जर आपण ऑब्झर्व केला तर यामध्ये आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये सी प्लस ए मायनस बी हवा आहे. सी प्लस ए मायनस बी म्हणजे थर्ड आणि फर्स्ट रेशो यांचे ॲडिशन करून त्यातून आपण सेकंड रेशो सबट्रॅक्ट करूयात बाय युजिंग थिअरम ऑफ इक्वल रेशो. म्हणजे काय होईल, पहा, अंशामध्ये सी प्लस ए यांची फर्स्ट टर्म जे आहेत एक्स प्लस वाय आणि वाय प्लस झेड यांची ॲडिशन करून त्यातून झेड प्लस एक्स आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. दॅट मीन्स एक्स प्लस वाय इन फर्स्ट ब्रॅकेट प्लस वाय प्लस झेड इन सेकंड ब्रॅकेट मायनस झेड प्लस एक्स इन थर्ड ब्रॅकेट डिवाइड बाय सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू के. आता या ठिकाणी आपण ब्रॅकेट काढून टाकूयात. एक्स प्लस वाय
प्लस वाय प्लस जेड माइनस एक्स, या ठिकाणी निगेटिव साइन असल्यामुळे दोन्ही निगेटिव होते, डिवाइड बाय सी प्लस ए प्लस मायनस बी इज इक्वल टू के. या ठिकाणी काय कॅन्सल होईल पहा, एक्स एक्स चिन्ह भिन्न आहेत कॅन्सल होतील, झेड झेड चिन्ह भिन्न आहेत कॅन्सल होतील, मात्र वाय प्लस वाय 2 वाय होतील 2 वाय, आणि डिनोमिनेटर ॲज इट इज सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू के, ट्रान्सफर अगेन टू टू द राईट हँड साइड, वी गेट वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू के अपॉन टू, इट इज इक्वेशन नंबर 7. म्हणजे याही रेशोची जी किंमत आहे ती किंमत आपल्याला के छेद 2 मिळाली. आता आपण तिसरा रेशो मिळूयात. तिसऱ्या रेशोतील छेदामध्ये ए अधिक बी वजा सी आहे. मग आता यामध्ये आपल्याला फर्स्ट रेशो आणि सेकंड रेशो यांची ॲडिशन करून त्यातून आपल्याला थर्ड रेशो सबट्रॅक्ट करावा लागेल, तेव्हा आपल्याला ए प्लस बी मायनस सी मिळणार आहे. देअरफोर यांच्या फर्स्ट टर्म आहेत वाय प्लस झेड प्लस झेड प्लस एक्स मायनस एक्स प्लस वाय डिवाइड बाय ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू के. पुन्हा आपण ब्रॅकेट सॉल्व करूयात, वाय प्लस झेड प्लस झेड प्लस एक्स मायनस वाय, या ठिकाणी चिन्ह बदलणार आहे कारण कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे. त्यानंतर वाय वाय कॅन्सल होतील, एक्स एक्स कॅन्सल होतील, झेडच्या टर्म्स मात्र साईन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन 2 झेड डिवायडेड बाय ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू के. हा दोन आपण उजव्या हाताला पक्षांतरित करूयात, गुणाकाराचा भागाकार होईल, म्हणजे झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू के अपॉन टू, सपोज दिस इक्वेशन नंबर 3. आता समीकरण 1 समीकरण 2 आणि समीकरण 3 जर निरीक्षण केलं तर ते 3 जे नवीन रेशो आपण मिळवलेले आहेत त्या प्रत्येकाची किंमत के छेद 2 आहे, म्हणजे याचा अर्थ ही तीनही रेशो समान आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वी कॅन से दॅट एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी हेन्स प्रूव, म्हणजे हेच आपल्याला साध्य जे आहे ते साध्य सिद्ध करायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे फोर्थ क्वेश्चन. त्यामध्ये सॉल्व नावाचा क्वेश्चन आपल्याला आहे. दोन एक्सप्रेशन्स आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट एक्सप्रेशन इज 16x² मायनस 20x प्लस 9 डिवाइड बाय 8x² प्लस 12x प्लस 21 इज इक्वल टू 4x मायनस 5 डिवाइड बाय 2x प्लस 3, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास आठवत असेल प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये सुद्धा याच प्रकारचे एक्झाम्पल्स आपण अभ्यासलेले आहेत, परंतु ती एक्झाम्पल्स सॉल्व्ह करताना आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज अल्टरनँडो इन्व्हर्टेंडो कॉम्पॅनँडो डिवायडेंडो कॉम्पोनँडो डिवायडेंडो यासारखे ऑपरेशन्स वापरून ते इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केलेले होते, परंतु या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण दिलेले एक्सप्रेशन्स किंवा इक्वेशन्स जे आहेत ते सॉल्व्ह करताना इक्वल रेशोचा जो थेरम आहे तो थेरम आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. म्हणून आपण सुरुवात अशी करूयात. सोल्युशन, लेट अस अज्यूम दॅट 16x² मायनस 20x प्लस 9 डिवाइड बाय 8x² प्लस 12x प्लस 21 इज इक्वल टू 4x मायनस 5 डिवाइड बाय 2x प्लस 3 इज इक्वल टू के. म्हणजे या दोनही रेशोंची किंमत जी आहे ती के आहे असं गृहीत धरूया. आता पहा, ऑब्झर्वेशन आपण या ठिकाणी करायचं आहे. दोनही रेशोंचे अंश आपण पाहूयात. फर्स्ट टर्म पहा सेकंड रेशोची, इट इज 4x, आणि इकडे फर्स्ट टर्म आहे 16x². मग 4x एक असा मल्टिप्लायर आपल्याला शोधायचा आहे की ज्याने 4x मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 16x² प्राप्त होईल, कारण 16x² आणि 20x या टर्म्स आपल्याला इलिमिनेट करायचे आहे. मग या 4x कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 16x² कन्वर्जन होईल, तर या 4x 4x मल्टिप्लाय करावं लागेल. परंतु हे इलिमिनेट होण्यासाठी 16x² आणि इथे मिळणारं 16x² यांचे साईन डिफरंट असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण 4x मल्टिप्लाय करण्याऐवजी निगेटिव्ह 4x मल्टिप्लाय करणार आहोत. देअरफोर बाय युझिंग थिअरम ऑफ इक्वल रेशोज वी कॅन राईट 16x² मायनस 20x प्लस 9 मायनस 4x इंटू 4x मायनस 5, म्हणजे या टर्मला आपण निगेटिव्ह 4x मल्टिप्लाय केलेलं आहे. आता हीच क्रिया आपण छेदामध्ये करणार आहोत. 8x² प्लस 12x प्लस 21 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 4x इंटू 2x प्लस 3 इज इक्वल टू के. म्हणजे अंशस्थानी आपण निगेटिव्ह 4x मल्टिप्लाय केलं, म्हणून छेदस्थानी सुद्धा निगेटिव्ह 4x आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आपण ब्रॅकेट काढून टाकूयात, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करूयात. या ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन असल्यामुळे यातील टर्मचे साईन चेंज होणार नाहीत. म्हणजे 16x² मायनस 20x प्लस 9, आता निगेटिव्ह 4x इंटू पॉझिटिव्ह 4x इट इज निगेटिव्ह 16x², त्यानंतर निगेटिव्ह 4x गुणिले निगेटिव्ह 5, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह 4 इंटू 5 20 अँड एक्स एज इट इज. त्यानंतर छेदामध्ये
8x² + 12x + 21. आता -4x ना आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर -8x² आणि -4x × +3 -12x = 0. आता जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ह्या दोन टर्म्स ज्या आहेत त्या इथेही आहेत, मात्र यांचे साईन परस्पर विरुद्ध आहे. हा 16x² पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कॅन्सल होईल, सबट्रॅक्शन होईल. 20x हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह हे कॅन्सल होईल. अंशामध्ये फक्त 9 शिल्लक राहतील. त्यानंतर छेदामध्ये x² - 8x² कॅन्सल होतील, 12x - 12x ते कॅन्सल होतील, मग छेदामध्ये 21 शिल्लक राहतील. दॅट मीन्स 9/21 हे 9/21 इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे के. या ठिकाणी ही जी स्टेप आहे ती स्टेप रिपीट झालेली आहे, डबल या ठिकाणी झालेली आहे. आता या ठिकाणी जर आपण सिम्प्लिफाय केलं, 3 ने जर डिवाइड केलं तर के ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला 3/7. 3 3 जर 9, 3 7 जर 21 इज इक्वल टू के. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ के इज 3/7. आता ही जी के व्हॅल्यू आहे ती या दोनही रेशोची आपल्याला मानलेली आहे. यातला थोडासा सिम्पल रेशो आहे 4x - 5 / 2x + 3, मग याची व्हॅल्यू के म्हणजेच 3/7, मग हा रेशो आपण घेऊया. दॅट फॉर वी कॅन से दॅट 4x - 5 / 2x + 3 इज इक्वल टू 3/7. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 4x - 5 इज इक्वल टू 3 × 2x + 3. मल्टिप्लिकेशन करा, 28x - 35 इज इक्वल टू 6x + 9. 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 7 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. एक्स्ट्रा टर्म आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, 28x - 6x = 9 ॲज इट इज. ट्रान्सफर -35 टू द राईट हँड साईड, इट बिकम्स +35. या दोघांचं सबट्रॅक्शन येईल 22x आणि या दोघांची ॲडिशन 44. ट्रान्सफर 22 टू द राईट हँड साईड, यू गेट x = 44/22. दॅट मीन्स x = 2 इज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल यूज द इन दिस एक्सप्रेशन. ही एक्सची किंमत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो, जे 5 ऑपरेशन्स आपण पाहिले त्यांचा वापर करण्याऐवजी इक्वल रेशोचा थेरम वापरून या ठिकाणी आपण एक्स व्हॅल्यू शोधली आहे. सेम एक्झाम्पल आपण नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी करूयात. 5y² + 40y - 12 / 5y + 10y² - 4 = y + 8/1 + 2y. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, y ची व्हॅल्यू काढायची आहे. लेट अस अजूम दॅट व्हॅल्यू ऑफ दिस टू रेशोज इज के. दॅट मीन्स लेट 5y² + 40y - 12 / 5y + 10y² - 4 = y + 8/1 + 2y = k. आता या ठिकाणी पहा, ही जी टर्म आहे फर्स्ट टर्म, ती आपल्याला या फर्स्ट टर्ममध्ये कन्वर्ट करायची आहे. मग वायला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 5y² मध्ये कन्वर्ट होईल, तर या ठिकाणी आपल्याला 5y ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5y × y 5y² मिळेल, पण तो आपल्याला निगेटिव्ह आहे हवा आहे, कारण हा पॉझिटिव्ह आहे. तो निगेटिव्ह असल्याशिवाय सबट्रॅक्शन होऊन कॅन्सल होणार नाही, म्हणून या ठिकाणी 5y ने मल्टिप्लाय करण्याऐवजी आपण -5y ने मल्टिप्लाय करूयात. आणि मग त्याच -5y ने आपण डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करणार आहोत. दॅट मीन्स बाय युझिंग थिअरम ऑफ इक्वल रेशोज वी कॅन से दॅट इन फर्स्ट ब्रॅकेट 5y² + 40y - 12 हा फर्स्ट टर्म ॲज इट इज, मायनस 5y × y + 8. तर तेच ऑपरेशन आपण खाली करणार आहोत, 5y + 10y² - 4 ही टर्म ॲज इट इज, ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस 5y × 1 + 2y = k. हा जो रेशो मिळाला आहे हाही रेशो, मग त्याची व्हॅल्यू किती असणार आहे के, कारण या ठिकाणी आपण इक्वल रेशो थेरम वापरतो. या ठिकाणी ब्रॅकेट काढून टाकूयात, 5y² + 40y - 12, -5y × y, -5y² अँड -5y × +8, इट इज -40y. सिमिलरली 5y + 10y² - 4 and -5y × 1, -5y, and -5y × +2y, it is -10y² is equal to k. आता पहा, 5y² साइन डिफरंट असल्यामुळे कॅन्सल होतील, 40y साइन असल्यामुळे डिफरंट असल्यामुळे कॅन्सल होतील, म्हणजे अंशामध्ये फक्त शिल्लक राहतील -12. सिमिलरली दिस 5y and 5y गेट्स कॅन्सल, 10y² -10y² सबट्रॅक्शन होऊन कॅन्सल होतील, छेदामध्ये -4 शिल्लक राहतील. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ के इट इज -12/-4 इज इक्वल टू के. दॅट मीन्स इफ वी डिवाइड ईच टर्म ऑफ दिस रेशो बाय -4, वी गेट 3 = k. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल, 4 × 4 / 12 / 4 म्हणजे 4 × 1 = 4, 4 × 1 = 12, म्हणजे के ची किंमत आपल्याला मिळेल 3. मग यातील प्रत्येक रेशोची किंमत जी आपण के मानली होती ती आता 3 आलेली आहे, म्हणजे प्रत्येक रेशोची किंमत आता 3 असेल. त्यातील सिम्पल रेशो आपण घेऊयात,
प्लस एट डिवाइडेड बाय 1 प्लस 2 आई इज इक्वल टू 3, या ठिकाणी आपण पुन्हा तिरकस गुणाकार करूयात, हा वाय प्लस एट ॲज इट इज राहील, आणि हा जो 1 प्लस 2 आय ट्रान्सफर केल्यानंतर इकडे आल्यानंतर तो 3 मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे 3 इंटू 1 प्लस 2 आय. वाय प्लस एट ॲज इट इज इक्वल टू 3 इंटू 1 3, अँड 3 इंटू 2 आय इट इज 6 वाय. ट्रान्सफर दिस वाय टू द लेफ्ट हँड साइड अँड 3 टू द सॉरी दिस वाय टू द राईट हँड साइड अँड 3 टू द लेफ्ट हँड साइड, वी गेट 8 मायनस 3 इज इक्वल टू 6 वाय मायनस 2 वाय. ट्रान्सफर केल्यानंतर साईन चेंज होतो, या ठिकाणी दोघांचं सपरेशन असेल 5, आणि या ठिकाणी दोघांचं सपरेशन असणार आहे 5 वाय. ट्रान्सफर दिस 5 टू द लेफ्ट हँड साइड, वी गेट 5 अपॉन 5 इज इक्वल टू वाय, दॅट मीन्स 5 इज इक्वल टू 5 अपॉन 5, दॅट मीन्स 5 इज इक्वल टू 1. इट इज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल वाय यूज द इन दिस इक्वेशन, म्हणजे या समीकरणामध्ये वापरलेलं जे चल आहे वायची किंमत ती आपल्याला 1 मिळालेली आहे. अतिशय सिंपल अशी एक्झाम्पल्स आहेत, थोडासा सराव आपल्याला नक्की आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये, जर काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, काळजी घ्या.